वेलकम स्टूडेंट्स, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिलीच्या इंग्रजीच्या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतोय विभाग पहिला. या पहिल्या विभागामध्ये आपण पाहणार आहोत लहान आणि मोठा ही संकल्पना आपण आजच्या या सुरुवातीच्या भागामध्ये पाहणार. बघा, लहान मोठा हे दोन शब्द या ठिकाणी दिलेले आहेत आणि लहान ससा दाखवलेला आहे आणि मोठ काय दाखवलेलं आहे, मोठा दाखवलेला आहे हत्ती. काय दाखवलं, लहान ससा आणि मोठ काय दाखवलेला आहे, हत्ती. आता ही लहान मोठेपणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना समजून घेण्यासाठी खाली आपल्याला काही उदाहरण दिलेली आहेत. बघा, या ठिकाणी आपल्याला दोन घड्याळ दिलेली आहेत आणि मग आपल्याला काय करायचंय, लहान घड्याळाखाली चौकट रंगव. म्हणजे ह्या ठिकाणी दिसणारी जी दोन घड्याळ आहेत या दोन घड्याळामधील जे घड्याळ लहान असेल त्या लहान घड्याळाच्या खाली जी चौकट आहे ती चौकट तुम्हाला तुमच्या आवडत्या रंगाने रंगवायची आहे. पुढचं उदाहरण आहे बघा, आपल्या समोर येत आहे ते. आपल्या समोर इथं दोन गाड्या आहेत, हे बघा स्कूल बस आहे, ही कार आहे आणि काय करायचं आपल्याला, इथं मोठ्या गाडी खालील चौकट रंग. बघा, या ठिकाणी तुम्हाला दोन गाड्या दिसत आहेत आणि यापैकी जी गाडी मोठी असेल, कसली गाडी असेल, मोठी, त्या गाडी खाली जी चौकट आहे ती चौकट आपल्याला स्केच पेनने किंवा कोणत्या तरी पेनने रंगवायची आहे. त्यानंतरच आपल्यासाठी सरावाचं दिलेलं उदाहरण आहे. बघा, या ठिकाणी दोन भांडे दिले आहेत आणि सूचना काय दिलेली आहे, लहान. काय सूचना दिलेली आहे, लहान भांड्या खालील ही जी चौकट आहे ती चौकट रंगवायची आहे. कुठं दिलेले आहेत या चौकटी, बघा या ठिकाणी या चौकटी दिलेल्या आहेत. या भांड्याखाली एक चौकट आहे आणि या भांड्याखाली एक चौकट आहे. यापैकी जे भांड मोठ नाही लहान आहे त्या लहान भांड्याखालील चौकट तुम्हाला रंगवायची आहे. याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे मोठ्या. बघा, मोठ्या कोणत्या, मोठ्या मोठ्या. इथं दोन चेंडू दिलेले आहेत आणि या दोन चेंडू पैकी जो चेंडू मोठा असेल त्या मोठ्या असलेल्या चेंडू खाली जी चौकट आहे ती चौकट तुम्हाला रंगवायची आहे. याच्यानंतर आता पुढची जी संकल्पना आहे ती संकल्पना आहे मागे. बघा, मागे आणि पुढे. पुढे, मागे आणि पुढे. बघा, या ठिकाणी चिमण्या आहे दोन, या चिमणीच्या पाठीमाग तिच पिल्लू आहे. मागे आणि पुढं कोण आहे, कोण आहे पुढं, ही चिमणी पुढं आहे आणि हे तिचं पिल्लू माग आहे. ही संकल्पना आपण आता उदाहरणांच्या सहाय्याने समजून घेऊया. या ठिकाणी आपल्याला पडदा दिसतोय, दिसतोय ना पडदा, आणि तुम्हाला इथं काय करायचंय, पडद्या मागे लपलेल्या मुलाखाली चौकट रंगव. बघा, या ठिकाणी एक पडदा आहे, पडद्याच्या पाठीमागे एक मुलगा आहे, पुढे एक मुलगा आहे आणि आपल्याला पडद्याच्या पाठीमागे जो मुलगा आपल्याला दिसतोय ती चौकट रंगवायची आहे. पुढचं उदाहरण आहे झोक्याचं. बघा, आपल्याला इथं एक समोर झोका दिसतोय, इकडे एक झोका दिसतोय आणि या ठिकाणी सूचना दिलेली आहे पुढे आलेल्या झोपाळ्या खालील चौकट रंगव. बघा, या ठिकाणी दोन झोपाळे आहेत
आणि या दोनच झोपाळ्यापैकी या दोन झोक्यांपैकी जो झोका पुढे आलेला आहे त्या पुढे आलेल्या झोपाळ्या खालील जी चौकट दिलेली आहे ती चौकट तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगाने रंगवायची आहे. समजलं? ओके, पुढे जाऊया आपण. मग आता आपल्या समोर एक पुढचं उदाहरण आहे. या ठिकाणी दोन मुली क्रिकेट खेळत आहेत आणि सूचना इथं दिली आहे स्टंपच्या पुढे असलेल्या मुली खालील चौकट रंगव. स्टंपच्या पुढे असलेल्या मुली खाली जी चौकट आहे ती चौकट तुम्हाला रंगवायची आहे. बघा, या ठिकाणी दोन मुली दिलेल्या आहेत. या चित्राचं तुम्हाला निरीक्षण करायचंय आणि निरीक्षण केल्यानंतर जी मुलगी स्टंपच्या पुढे आहे, कुठं आहे? स्टंपच्या पुढे, आणि त्या चौकटीला तुम्हाला रंगवायचं आहे. रंगवाल ना? ओके, बघा आता याच्या नंतरची पुढची संकल्पना आहे वर आणि खाली. बघा, या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे आणि टेबलवर काहीतरी वस्तू ठेवलेली आहे व टेबलच्या खाली चेंडू आहे. म्हणजे वर आणि खाली, वर वर आणि खाली खाली. शब्द नीट पाहून घ्या. वर आणि खाली ही संकल्पना आपल्याला आता समजावून घ्यायची आहे. आपल्या समोर दोन झाड दिसत आहेत आणि झाडाखाली बसलेल्या माकडाला वर्तुळ कर. बघा, इथं झाड आहे दोन आणि इथं माकड पण आहेत दोन. मग आपल्याला काय करायचंय? जे माकड झाडाच्या खाली बसलेलं आहे त्या माकडाच्या गोल करायचं आहे चित्राला. त्या माकडाचं जे चित्र आहे त्या चित्राला तुम्हाला गोल करायचं आहे. कराल ना? ओके, चला. त्याच्यानंतर आता पुढचं चित्र आपल्या समोर आहे आणि ते कशाचं चित्र आहे बघा बरं. बघा, आपल्याला या समोर इथं एक पूल दिसतोय. पूल आणि पुलावर असलेल्या वाहनाला वर्तुळ कर. पुलाच्या वर जे वाहन आहे, इथं दोन वाहन दाखवलेली आहेत, स्कूटर आणि रेल्वे. आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे? जे वाहन पुलाच्या वर आहे त्या वाहनाला गोल करायचंय, वर्तुळ करायचंय, सर्कल करायचंय. आता याच्यानंतर पुढचं चित्र आपल्या समोर आहे ते म्हणजे बघा, आपल्या समोर इथं दिवा आहे, टेबल आहे, कप आहे आणि तुम्हाला काय करायचंय? दिव्याच्या खाली जी वस्तू आहे त्या वस्तूला काय करायचंय? वर्तुळ. काय करायचंय? वर्तुळ. कशाला वर्तुळ करणार तुम्ही? दिव्याच्या खाली जी वस्तू आहे दिव्याच्या खालील वस्तूला वर्तुळ कर. चला पुढची संकल्पना पाहूया. तर आता पुढे आपल्याला आता काय शिकायचंय? आधी. आधी पुढचा शब्द आहे नंतर. नंतर बघा, इथं आपल्याला दोन फुलं आणि फुलांच्या कुंड्या दिसत आहेत. एक कुंडी आधी आहे आणि त्याच्यानंतर ही दुसरी फुलाची कुंडी आहे. ही कळी आलेली जी कुंडी आहे ती आधी आहे आणि त्या कळीचं फुलाच रूपांतर झालेलं आहे ते नंतर आहे. उदाहरण पाहूया. आपल्याला समोर एक उदाहरण दिसतंय बघा इथं, आणि या चित्रामध्ये आपल्याला एक सूचना दिलेली आहे. या सूचनेनुसार तुम्हाला कृती करायची आहे. आईने आधी भाकरी थापली नंतर भाजी. बघा, आपली आई घरामध्ये स्वयंपाक करते हे आपल्याला तर माहित आहेच. आई काय करते अगोदर? आई अगोदर भाकरी थापत असते. काय करते अगोदर? भाकरी करायची असते तेव्हा ती भाकरी थापते. म्हणजे
आधी आई भाकरी थापते आणि भाकरी थापल्याच्या नंतर काय करते ती नंतर आईने भाकरी भाजली म्हणजे आधी आणि नंतर ही संकल्पना आपली चांगल्या प्रकारे स्पष्ट झालेली असेल. पुढचं उदाहरण पाहूया. तर आपल्याला एक समोर चित्र दिसतंय. या चित्रामध्ये दोन मुली आहेत. एकच मुलगी आहे पण ती मुलगी दोन चित्रात दाखवलेली आहे. बघा या मुलीचं नाव आहे रमा. रमानं काय केलं? आधी पाय मोजे घातले. काय केले आधी रमानं? आधी रमाने पाय मोजे घातले आणि रमानं नंतर काय केलेलं आहे? नंतर बूट घातले. आधी काय केलं रमानं? आधी पाय मोजे घातले आणि नंतर बूट घातले. आता आपल्या समोर पुढचं चित्र आहे ते म्हणजे एक इथं मुलगा आहे. एकच मुलगा आहे परंतु तो दोन चित्रामध्ये दाखवलेला आहे. या मुलाचं नाव आहे यश. काय नाव आहे या मुलाचं? यश. आणि यशनं काय केलं? आधी हेल्मेट घातलं. बघा हे डोक्यावर जे त्याने हेल्मेट घातलेलं आहे ते आधी घातलं आणि नंतर त्याने सायकल चालवायला सुरुवात केली. बघा आधी काय केलं यशने? आधी यशने हेल्मेट घातलं आणि नंतर काय केलं? सायकल चालवली. बघा आता याच्या नंतरची आपल्याला ऍक्टिव्हिटी आता बघायची आहे ती म्हणजे एक एक आणि अनेक. बघा आपल्या समोर इथं पुस्तक आहे. पहिल्यांदा एकच पुस्तक आहे या ठिकाणी. या मुलीच्या बाजूला किती पुस्तक आहेत बेटा? बाळांनो सांगा बरं, या मुलीच्या बाजूला किती पुस्तक आहेत? एक. अरे वा, व्हेरी गुड. एक पुस्तक आहे आणि दुसऱ्या बाजूला या मुलाच्या बाजूला किती पुस्तक आहेत? एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक पुस्तक आहेत. आपल्याला आता काय शिकायचे आहे? एक आणि अनेक. काय शिकायचं आहे आपल्याला? एक आणि अनेक. बघा आता समोर दिलेल्या चित्राकडे तुम्हाला पाहायचं आणि ज्या ठिकाणी एक वस्तू आहे एका वस्तू भोवती वर्तुळ कर. बघा इथे दोन चित्र आहेत आणि या दोन चित्रांमध्ये ज्या ठिकाणी एक वस्तू आहे त्या वस्तूला तुम्हाला सर्कल करायचंय. मग तुम्ही याला सर्कल कराल की याला? व्हेरी गुड, याला. याला गोल करावा लागेल आपल्याला कारण या ठिकाणी एक वस्तू आहे. आता याच्या नंतर पुढचं चित्र आपल्या समोर आहे अनेक. बघा इथं काय सूचना येतात? अनेक वस्तूंभोवती सर्कल कर. बघा या ठिकाणी आपल्याला इथं काही वस्तू आहेत आणि इथं काही वस्तू आहे. मग अनेक वस्तू पहिल्या चित्रात आहेत की दुसऱ्या? सांगा सांगा. बरोबर, कोणत्या चित्रात आहेत? पहिल्या. अनेक वस्तू आहेत पहिल्या चित्रामध्ये म्हणून आपल्याला पहिल्या चित्राला गोल करावं लागेल. त्याच्यानंतर आता बघा आपल्या समोर फुलं आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी एक चित्र आहे या ठिकाणी दुसरं. मग सूचना काय आहे? एका. बघा एका वस्तू भोवती सर्कल कर. आता एक वस्तू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? वर्तुळ. मग या चित्रामध्ये एक वस्तू आहे की या? बरोबर, या ठिकाणी एक वस्तू आहे म्हणून आपल्याला याला सर्कल करायला लागेल. एका वस्तू भोवती वर्तुळ कर. आता याच्या नंतर बघा समोर आणखीन आपल्याला काही चित्र दिसत आहेत. या ठिकाणी दिसत आहेत ना? यस, भवऱ्याची चित्र आहेत. आता ज्या चित्रामध्ये अनेक ज्या चटईवर ज्या फरशीवर ज्या ठिकाणी एकत्रित अनेक वस्तू आहेत त्या वस्तूंभोवती काय करायचंय? वर्तुळ. सांगा, पहिल्या चित्राला वर्तुळ करू की दुसऱ्या? बरोबर, पहिल्या, कारण याच्यामध्ये अनेक वस्तू आहेत. याच्यानंतर
फरक ओळखायचा आहे बरं बाळांनो. आता फरक ओळखण्यासाठी आपल्याला थोडी ही इमेज छोटी काय लागेल, म्हणजे दोन्ही चित्र आपल्याला एकत्र दिसतील. ओके, दिसत आहेत ना? बघा या चित्रामध्ये आपल्याला काही फरक आहेत का ते शोधून काढायचे. बघा या चित्रामध्ये मुलगा इकडं आहे आणि मुलगी इकडं आहे. डाव्या बाजूला इथं मुलगा आहे आणि मुलगी आहे. या ठिकाणी डाव्या बाजूला कोण आहे? मुलगा. आणि डाव्या उजव्या बाजूला मुलगा आहे, डाव्या बाजूला मुलगी. या चित्रामध्ये फुलपाखरू इथं आहे आणि या ठिकाणचं फुलपाखरू खाली आहे. असे बरेच जे बदल आहेत ते तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामधून शोधून काढायचे आहेत. कसा वाटला बाळांनो व्हिडिओ? धन्यवाद. पुन्हा भेटूया.